सातारा शहराच्या परिसरामध्ये दुचाकीची चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्यास सातारा शहर पोलिसांनी रंगेहात पकडले असून त्याच्याकडून तब्बल 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेनं केली आहे. विकास मुरलीधर मुळे असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. सातारा शहर व परिसरामध्ये दुचाकी चोरीच्या प्रमाणामध्ये वाढ होत चालली असताना सातारा शहर गुन्हे प्रकरण शाखा या चोरट्याच्या मागावर होती. सदर बाजार परिसरामध्ये असेच संशयित 2 चोरटे फिरत असलेलीची माहिती सातारा शहर गुन्हे प्रकरण शाखेला मिळाली असता सातारा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकरण शाखेचे उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांच्या टीमने सातारा शहर येथील सदर बाजारमध्ये सापळा रचून या बुरट्या चोरट्यांना रंगेहात पकडले. या चोरट्याकडून अधिक तपास केला असता त्यांनी सातारा शहरासह परिसरामध्ये 10 दुचाकी चोरलेल्याचं कबूल केलं असून त्यांच्याकडून 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विकास मुरलीधर मुळे या संशयित आरोपीवर सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये गुन्हे प्रकरण शाखेचे हवालदार प्रशांत शिरतोळे, गुलाबराव जाधव, अविनाश चव्हाण, चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड, गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंगे यांनी सहभाग नोंदवला होता. सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे वरिष्ठांनी अभिनंदन केलं आहे. सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं. त्या अनुषंगाने तपास करण्यात होता माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर, त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक माननीय धीर पाटील साहेब, तसेच DYSP मॅडम यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबरोबर आदेशित केले होते. त्या अनुषंगाने आम्ही स्वतः त्याचप्रमाणे डिटेन्शन व्हॅनचे कदम साहेब व पथक सापळा रचला होता. त्या सापळ्याच्या अनुषंगाने आम्ही तसेच पथक यांना गोपनीय बातमी मिळाली की सदर बाजार या ठिकाणी 2 संशयित दिसत मोटरसायकलवर आहेत. त्या अनुषंगाने कदम साहेब व पथक यांना तात्काळ त्या ठिकाणी पाठवले व त्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरची मोटरसायकल त्यांनी चोरली असल्याचे सांगितले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणून पुढील कारवाई करून त्यांच्याकडून त्यांनी चोरलेल्या 10 मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या आहेत. सदर आरोपींना अटक करून पुढील कारवाई चालू केलेली आहे.